आज तुमचे खासदार देशाच्या एकंदर जे संसदेमध्ये खासदार आहेत त्या खासदारामध्ये पहिल्या 2 नंबरमध्ये तुमच्या खासदारांचं नाव त्या ठिकाणी दिसतं. पार्लमेंटमध्ये 92-93% उपस्थिती तुमच्या खासदारांचं नाव त्या ठिकाणी दिसतं आणि सातत्यानं लोकांचे प्रश्न मांडणं. काही लोक म्हणतात की जाऊन भाषणं करून काय उपयोग, लोकसभा कशासाठी असते? लोकसभा भागातल्या लोकांचं दुखणं ही मांडण्याच्यासाठी असते. दुखणं मांडायचं असेल तर भाषण करावं लागतं आणि ती भाषणं करण्याची भूमिका जर कोणी चांगली करत असेल तर त्याचं समर्थन करणं ही तुमची माझी जबाबदारी आहे. आणि या पद्धतीनं सुफियाचं काम आज देशाच्या लोकसभेमध्ये आहे, युनोमध्ये सुद्धा भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली, अनेक संस्थेमध्ये काम करण्याची संधी आज त्यांना त्या ठिकाणी मिळते. हे काम करणारं व्यक्तिमत्व तुम्हा सगळ्यांसाठी पुन्हा एकदा अधिक काम करण्याच्यासाठी संधी मागतंय. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती हीच आहे की आपण त्यांची जी सुतारीची सुतारी घेतलेल्या माणसाची जी खून आहे त्यासोबत तुम्ही आपलं वचन द्यावा आणि एक कर्तृत्वान जागृत समर्थन म्हणून तुम्हा सगळ्यांचा नावलौकिक वाढवण्याची संधी सुफियाला पुन्हा एकदा द्या.